निश्चंक हो, निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशीये, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ, आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी काही विशिष्ट दिवशी अनेक पूजांना देवाला नैवेद्य दाखवत असतो, पण प्रत्येक देवाला काहीतरी विशिष्ट नैवेद्य हा दाखवायचा असतो, काही विशिष्ट नैवेद्यच त्या देवांना प्रिय असतो। म्हणजे जसं की गणपती बाप्पाला मोदक आवडतो म्हणून आपण चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य दाखवतो, तसेच गणपती बाप्पाला लाडू आवडतात म्हणून आपण लाडू देतो, त्याचप्रमाणे आपण सत्यनारायण पूजेला शिरा हा प्रसाद बनवत असतो। कारण ज्या देवासाठी आपण पूजा करतोय त्या देवाच्या आवडीचा नैवेद्य आपण जर त्यांना दाखवला, आपण जर त्यांना अर्पण केला, तर ते देव बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली जी इच्छा आहे ते लवकर पूर्ण करतात। तर आज मी तुम्हाला दत्त संप्रदायातील कोणत्या देवाला, कोणत्या अवताराला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, कोणत्या अवतारासाठी कोणता नैवेद्य प्रिय आहे हे सांगणार आहे। तर सर्वात पहिले आहे भगवान श्री दत्तात्रय। भगवान श्री दत्तात्रयांना आपण केशरी गोड भात, केशरी दूध किंवा केशरी पेढा यांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो। त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीपाद श्रीवल्लभांना खीर, गव्हाच्या पिठाचा शिरा, दूध भात, मोदक किंवा राजगिऱ्याची भाजी याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो। त्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना घेवड्याच्या शेंगांची भाजी आणि गोड भात याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो। श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळी, बेसन लाडू, कडबोळी, कांदा भजी, गव्हाची खीर तसेच चहा यांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो। त्याचप्रमाणे साईबाबा, साईबाबांना पापडीवालाची भाजी, मुगाची खिचडी हा नैवेद्य खूपच प्रिय असतो। यानंतर गजानन महाराज, गजानन महाराजांना पिठलं, ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा, कांदा हा नैवेद्य प्रिय आहे। त्याचप्रमाणे सद्गुरू श्री शंकर महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराजांना खिचडी सर्व डाळींची, त्याचप्रमाणे कांदा भजी, चहा आणि शेवयांची खीर यांचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे। त्यानंतर सद्गुरू श्री चिले महाराज यांना वडापाव, तळलेली मिरची, मोदक हा नैवेद्य खूपच प्रिय आहे। तर अशा प्रकारे जेव्हा पण तुम्ही ह्यापैकी कोणत्याही देवांना काही पूजेनिमित्त काही विशिष्ट दिवशी जर तुम्ही नैवेद्य करणार असाल, तर सांगितल्याप्रमाणे त्या त्या देवाला तो नैवेद्य जो प्रिय आहे तो तुम्ही दाखवा। तर यामुळे तुम्हाला नक्कीच ते देवबाप्पा जे आहे ते लवकर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातल्या इच्छा लवकर पूर्ण होतील। तुमच्यासोबत ही शेअर केलेली माहिती तुम्ही इतर जणांसोबत सुद्धा शेअर करा, त्यामुळे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।